नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा 726वा संजीवन समाधी सोहळा आज आळंदीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय। या निमित्ताने आळंदीतील वातावरण अगदी भक्तिमय झालं असून पवित्र अशा इंद्रायणी नदी काठावर स्नान करण्यासाठी वारकरी बांधवांची मोठी गर्दी झाली असून ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात अलंकापुरी गजबजली आहे। रामकृष्णारी मी बापूसाहेब महाराज उकळीकर, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री भगवान श्री ज्ञानोबांचा संजीवन समाधी सोहळा हा अगदी 725 वर्ष आनंदाने होत आहे आणि या उत्सवाची सुरुवात प्रत्यक्षात आळंदी ते पंढरपूर स्वतः देव पांडुरंग चालत आले, नामदेवराय चालत आले आणि अष्टमीला इथं आल्यानंतर स्वतः नामदेवरायांच्या परिवाराने हा उत्सव आरंभ केला। अष्टमीला आल्यानंतर नवमीपासून ते अमावस्यापर्यंत त्यामध्ये दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा, अनेक कीर्तना संत उभे, दशमीच्या दिवशी समाधी देण्याकरता माऊलींना जागा निवडली, स्वतः पांडुरंगाने आणि नामदेवराने जागा निवडली आणि ती जागा निवडल्यानंतर एकादशीला नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, संध्याकाळी जागर झाला, द्वादशीला पारण झालं आणि त्रयोदशीला सकाळी स्वतः पांडुरंगाने सर्व अष्टमहाशी दिना पंढर अलंकापूरला बोलवून मोतीये तोरणे लाविली अपार, झळकती सारे वायशे, संपूर्ण मांडव घातला, मोत्याचे तोरणे बांधले, अत्तराचा सडा शिंपडला आणि अशा मंगलमय प्रसंगी भगवान सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे तो उठविला, नंदी शिवाचा डोळा उघडविली, शिवळा विवराची नंदी उठून विवरामध्ये उत्तराभिमुख आसन तयार केलेलं आहे। नामदेव महाराजांचे चार मुलं नारायण महाराज, महादेव महाराज, विठ्ठल महाराज आणि गोविंद महाराज, नारा विठा माधा गोंधा यांनी ती जागा स्वच्छ केली आणि त्याच्यावर दुर्वा अंतरल्या, बेल अंतरला आणि तुळशी अंतरल्या आणि त्याच्यावर पांढरा शुभ्र कापड अंतरलं आणि त्याच्यावर प्रत्यक्षात आसन तयार केलं, पुढं ज्ञानेश्वरी ठेवली आणि दोन समया लावून स्वतः देव आणि निवृत्ती आणि ज्ञानोबरायांची पूजा केली आणि ऋषी मुनीने पूजा केल्यानंतर भगवान श्री ज्ञानोबरायांना स्नान घातलं, नवीन कपडे परिधान केले, कुणी नारळ अर्पण केलं, कुणी बोर दिलं, कुणी लिंबू दिलं, कुणी प्रसाद दिला, फळं देऊन स्वागत पूजा करून देवनिवृत्ती आणि दोन्ही हाताला धरून उत्तराभिमुख समाधीस्थ माऊलींना केलं आणि स्वतः देवानी मस्तकावर हात ठेवला आणि माऊलींना संजीवन समाधी दिली। तर आजच्या दिवशी वारकरी पोरके झाले, तरी याला काय सोहळा म्हणतात? वारकरी मंडळी पोरके झालेली नाहीत, वास्तविक आजही माऊली आमच्या पुढे समाधीस्थ आहेत। समाधी तर असली तरी ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो। आजही माऊली संजीवन समाधीमध्ये जरी असली तरी ते आम्हाला जिवंत समाधीच्या रूपामध्ये दिसले जातात आणि आजही वारकरी त्याच भावनेनं 700 वर्ष गेली, माऊली आज आम्हाला समोर समाधीच्या रूपात दिसते। कम ऑन गाइस, हरी अप, अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.